बढ़ती शैक्षणिक फीस संदर्भ में निवेदन राजू जोड़े की नेतृत्व में पालक वर्ग ने सेंट मेरी हाई स्कूल बल्लारपुर को दिया। कोरोना के बढ़ते संक्रमण पर रोक लगाने के लिए पिछले 8 से 9 महीने से लॉकडाउन शुरू है। इस काल में सर्व सामान्य नागरिकों को कोरोना की समस्या के साथ ही आर्थिक समस्या का भी सामना करना पड़ रहा है। इस मंदी के काल में कई लोगों ने नौकरी भी गंवाई। इस काल में कई खासगी कंपनियां और उद्योग धंधे भी बंद होने से सर्व सामान्य नागरिकों को आर्थिक संकट का सामना करना पड़ रहा है। इस आर्थिक संकट के काल में दैनंदिन जीवन जीना असंभव हो रहा है। वहीं स्कूल की ओर से शुल्क की बार बार मांग होने से पालक वर्ग परेशान है। पालक वर्ग में असंतोष का वातावरण निर्माण हुआ है। इस वर्ष का सत्र भी आधे से ज्यादा हुआ है। कोरोना के संकट से स्कूल कब खुलेंगे यह भी गुलदस्ते में है। यह आज की स्थिति होने पर शासन भी इस पर कुछ निर्णय लेने के संकेत नहीं दिखाई दे रहे। बच्चों को ऑनलाइन शिक्षा पद्धति में मोबाइल और रिचार्ज का खर्च बढ़ा होकर पालकों को विद्यार्थियों की पूरी फीस देना भी मुश्किल हुआ है। इस बारे में पालकों ने कई बार निवेदन भी देकर शुल्क में सहूलियत देने की मांग की है, लेकिन अभी तक इस पर निर्णय नहीं लिया गया। यह बात गंभीर होकर इस संबंध निवेदन राजू जोड़े इनके नेतृत्व में पालक वर्ग ने सेंट मेरी हाई स्कूल बल्लारपुर व्यवस्थापन को दिया। तभी इस बारे में सविस्तर विचार कर उक्त मांग पूर्ण करे, इसके लिए राजू जोड़े व पालक वर्ग ने निवेदन दिया। यदि मांग पूर्ण नहीं हुई तो जिले के सभी पालक वर्ग को लेकर रास्ते पर उतरेंगे, ऐसा इशारा राजू जोड़े व रूपेश मानकर, सचिन गायकवाड़, प्रमोद भाले, रोशन बोरकर, बंडू कृष्ण पलिवार, सुधीर चिमनकर, संध्या मेशराम, राकेश रत्न पारखे, बीना एडेलकर पालक वर्ग ने संबंधित प्रशासन को दिया। कोरोना महामारी जागतिक मध्ये शिक्षण व्यवस्थेकडे शासन प्रशासनचं दुर्लक्ष आणि खाजगी शिक्षण संस्था पालकांकडून अवाढव्य फीज आकारण्याचं मोठ्या प्रमाणात षड्यंत्र आणि प्रयत्न करत आहे। त्या हेतूने आज या सेंट मायकलमध्ये या परिसरातील सगळ्या सेंट मेरीमध्ये या परिसरातील सगळे पालक मिळून एक निवेदन मॅनेजमेंटला दिलं। त्या मॅनेजमेंटमध्ये सरळ सरळ मागणी आहे की ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेमध्ये पालकांवरतीच मोठ्या प्रमाणात भुर्दंड आहे। अँड्रॉइड स्मार्टफोन 10 ते 15 हजारपर्यंत आणि जे नेट पॅक आहे दर महिन्याचे 300 रुपये, याच्याचमध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे त्या खाजगी संस्थेमध्ये ते मोठ्या प्रमाणात फक्त ट्यूशन फी सोडली तर बाकी इतर फीज तर ॲटोमॅटिकली कट होतात आणि हातावर आणून पोटावर खाणारे मोठ्या प्रमाणात या भागातील पालक असल्यामुळे आमची सरळ मागणी आहे की 50% आपण शिक्षण शुल्क घ्यावं, शिक्षण फीज घ्यावं, जे उर्वरित 50% आहे ते कोरोना महामारीमध्ये माफ करण्यात यावं। या मागणीला घेऊन आम्ही या शाळेतील सगळे पालकांना सोबत घेऊन निवेदन दिलं। निवेदनाची पूर्तता झाली नाही तर पुढचा लढा रस्त्यावरचा जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री, शिक्षण मंत्री या संपूर्ण जिल्ह्यातील पालकांना गोळा करून या भागातील सगळे पालक मोठा यलगार, मोठा आंदोलन पुकारणार की पालकांचं हा शोषण, विद्यार्थ्यांचं शोषण, शिक्षण सर्वांचं हक्काचं आहे, कुणाच्या बापाचं नाही। शिक्षण ही सेवा असली पाहिजे, परंतु खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षा ही विक्रीचं केंद्र झाले आहे। त्यामुळे पालकांचं रोष आहे आणि पालकांची मागणी आहे की अर्धी फीज माफ झाली पाहिजे। मेरी शाळेमध्ये शिकत आहे आणि आम्ही याच्यासाठी आलो की या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये आम्ही एवढी पूर्ण फी भरू शकत नाही आणि फी अर्धी यांनी माफ केली पाहिजे याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत आणि त्याच्याचबद्दल आम्ही निवेदन पण त्यांना दिलं आहे। आता त्यांचा जो काही निर्णय, त्यांना रिक्वेस्ट करते की खरंच त्यांनी अर्धी फीज माफ करावी। साथ ही इस समय स्कूल की शिक्षिका ने भी संदर्भ में अपना मत व्यक्त किया। म्हणाले की त्यांना फीस मध्ये कन्सेशन हवी आहे। सगळ्यात आधी जेव्हा ते आले तेव्हा आम्ही त्यांना 16% कन्सेशन दिलेलं होतं। त्यानंतर त्यावर ते मंजूर झाले नाही, ते परत निवेदन घेऊन आले तेव्हा आम्ही त्यांना 25% दिलं, त्यावर सुद्धा ते ऐकायला तयार नाही आहेत। आज परत ते मोर्चा घेऊन आले शाळेमध्ये, अक्षरशः की आम्हाला 50% सूट हवी आहे। त्यावर आम्ही तेच म्हणतो की एवढं देता येणार नाही, कारण त्याच्यामुळे आमचासुद्धा पगार अर्धा येतो आहे शाळेमध्ये, आम्हालासुद्धा अर्धा पगार मिळतो आहे शाळेमध्ये। आम्ही त्या म्हणतो की तुम्ही पण विचार करा की तुम्हाला काय योग्य वाटतं। 50% खूपच कमी म्हणजे जास्त झालेलं आहे, एवढं कन्सेशन आम्ही देऊ शकणार नाही। लोकांनी, प्रिन्सिपल लोकांनी बोलून आणि पॅरेंट्ससोबत बोलून त्यांनी म्हटलं की आम्ही आता तुम्हाला 30% देऊ शकतो, तरी ते आता 40% अडले आहेत। ते अजून आम्ही आता मॅनेजमेंटकडे पाठवतो आहे की 40% काय करायचं आहे म्हणून की नाही, पण आमचं आम्हाला वाटत नाही की 30%च्या वर आम्ही देऊ शकू।